वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार. हाय शेफ. हाय धनश्री. सुग्रण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार. शेफ, आज आपण कोणती रेसिपी पाहणार आहोत? धनश्री, आज आपण कारल्याचा सांबार हा पदार्थ करणार आहोत. ओ, कारल्याचा सांबार. शेफ, माझ्या आठवणीत आहे की कारल्याचे रिंग्स तुम्ही एकदा दाखवले होते आणि मी म्हटलं होतं की मला नाही कारला आवडत, मी नाही खाणार. नाही, पण आज तसं नाही होणार आहे. कारण मागच्याला मी म्हटलं होतं तसं आपण त्याचा कडवटपणा तसाच ठेवला होता. आज तसं होणार नाहीये, त्याच्यामुळे नक्कीच तुला ते कारल्याचा सांबार आवडेल. येस, चला मग माझ्या आवडतीची रेसिपी असं म्हणूया आपण या रेसिपीला. आम्ही पटकन तयारी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: बिया काढून चिरून 2 ते 3 तास मिठाच्या पाण्यात भिजवलेलं कारलं आवश्यकतेनुसार, रात्रभर भिजवलेली चणा डाळ 1 वाटी, उभा चिरलेला कांदा 1, उभे चिरलेले टोमॅटो 2, सांबार मसाला 3 चमचे, गुळ 1 चमचा, आमसूल 4, मोहरी 1 चमचा, कढीपत्त्याची पानं 8 ते 10, आल्याचे तुकडे 2 चमचे, हिंग 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि मीठ. कारल्याचा सांबार आपण आज पाहणार आहोत. साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल, आता शेफना विचारूयात ते कसं करायचं. शेफ, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? धनश्री, आपण कारली चिरून घेतलेली आहे, त्याचा आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून आपण मिठाच्या पाण्यात व्यवस्थित त्या घालून ठेवल्या होत्या. आणि व्यवस्थित आपण तो रस जो आहे, म्हणजे त्याचा कडवटपणा जाण्यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये त्या व्यवस्थित 2 ते 3 तास ठेवून मग ते आपण त्याचं पाणी निथळून काढलेलं आहे. ठीक आहे, आता डायरेक्टली एक मला भांडं दे. नॉर्मली आपण सांभार करतो, पण हे कारल्याचं सांभार जरा थोडंसं वेगळं काहीतरी. येस, डेफिनेटली. तेल 1 ते 4 चमचे तेल. बस, मागच्या वेळेस खरंच तुम्ही म्हणाला होतात की कारलं तसंच्या तसं खाल्लं पाहिजे. हो, आयडियली हे खरं आहे, पण आता कसं आहे की अगदीच न खाण्यापेक्षा मग त्याचा कडवटपणा घालवून हो खाल्लेलं नक्कीच बरं. मोहरी 1 चमचा. ती थोडीशी मोहरी तडतडली की मग त्याच्यात आपण कढीपत्ता घालायचा. ओके, 8 ते 10 पानं कढीपत्ता. आल्याचे तुकडे 2 चमचे. अगदी बारीक चिरून घेतलं आलं आपण. हो, हिंग 1/2 चमचा. थोडा गॅस बारीक करूया आणि आता त्याच्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा आहे तो फोडणीला घाला. किती घेतलाय कांदा आपण? 1 मोठा कांदा आहे, किंवा आपण 2 छोटे कांदे घेतले तरी चालते. ह्यात उभा चिरलेला टोमॅटो आहे, 2 टोमॅटो आहेत उभे चिरलेले, तेही ॲड कर. त्याच्यामध्ये हळद 1/2 चमचा, मी चण्याची डाळ घेतली आहे 1 छोटी वाटी आणि ती आदल्या दिवशी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती. अच्छा, ती आता आपल्याला सगळी घालायची आहे त्याच्यामध्ये. 1 छोटी वाटी आपण चण्याची डाळ भिजवून घेतली आहे आणि ती छान फुलते देखील. ठीक आहे, थोडासा गॅस मोठा करूया आपण. ह्याच्यात कारलं, आपण कारलं चिरून घेतलेलं आहे मिठाच्या पाण्यात 2 ते 3 तास ठेवून मग आपण ते व्यवस्थित पिळत, म्हणजे त्याचा कडवटपणा घालून टाकलं. मॅक्सिमम आपण त्याचा कडवटपणा घालवून प्रयत्न केलेला आहे. एक्झॅक्टली. दोन चमचे सांबार मसाला,
थोडंसं पाणी मिक्स कर. बस ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ, साधारण एक चमचा गूळ, ओके, आमसूल आहेत चार, चवीनुसार मीठ. आता फक्त हे सगळं शिजलं पाहिजे ना, मला वाटतं कांदा टोमॅटो आणि कारलं. येस, आणि आपण नारळ जो खवणून घेतलेला आहे तोही आत्ताच मिक्स कर. ओके, मी म्हणून म्हटलं की मी वाटून घेतलेला नाही आहे, तो फक्त ओला नारळ आपण वरनं घालायचा. पुन्हा एकदा सांबार मसाला वरनं एक अर्धा चमचा, कोथिंबीर, आता हे मिक्स करून आपल्याला पाणी व्यवस्थित घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे शिजवून घ्यायचं की आपला सांबार तयार होईल. आता ह्याच्यामध्ये भरपूर पाणी घाल. बस झाकण ठेवूया आणि एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे शिजायला लागेल. आपला कारल्याचा सांबार तयार असणार आहे. 10 ते 15 मिनिटं लागणार आहेत शिजण्यासाठी. तोपर्यंत आपण ऑफकोर्स एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. सुग्रण करते संसार सुखाचा, सुग्रण करते संसार सुखाचा. वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सांबार शिजण्यासाठी म्हणजे सांबार मधल्या ज्या भाज्या घातलेल्या आहेत आपण त्या शिजण्यासाठी थांबलो होतो. आपण बघूया एकदा, चेक करूया. सुगंध अरे बाउल घेशील आपण काढून घेऊया. अशा प्रकारे कारल्याचं सांबार तयार आहे आणि ते मला टेस्टही करायचं आहे. पण त्याआधी ऑफकोर्स तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: बिया काढून चिरून 2 ते 3 तास मिठाच्या पाण्यात भिजवलेलं कारलं, आवश्यकतेनुसार रात्रभर भिजवलेली चणा डाळ 1 वाटी, उभा चिरलेला कांदा 1, उभे चिरलेले टोमॅटो 2, सांबार मसाला 3 चमचे, गूळ 1 चमचा, आमसूळ 4, मोहरी 1 चमचा, कढीपत्त्याची पानं 8 ते 10, आल्याचे तुकडे 2 चमचे, हिंग 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्त्याची पानं, आल्याचे तुकडे, हिंग, उभा चिरलेला कांदा आणि उभे चिरलेले टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्या. नंतर त्यात हळद, रात्रभर भिजवलेली चणा डाळ, बिया काढून चिरून 2 ते 3 तास मिठाच्या पाण्यात भिजवलेलं कारलं, सांबार मसाला, पाणी, गूळ, आमसूळ, मीठ, ओलं खोबरं, सांबार मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून 10 ते 15 मिनिट शिजू द्या. अशा प्रकारे कारल्याचा सांबार तयार. मंडळी, साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतली असेल आणि आता टेस्ट करून बघते. वा, क्या बात आहे शेफ, मस्त टेस्ट आलेली आहे. छान. आपण हा जो सांबार आहे तो इडली डोसा आपण समजा घरी केला असेल तर त्या दिवशी असा एक वेगळा प्रयोग करू शकतो. सो ओव्हरऑल हा सांबार अमेझिंग. धनश्री, माझी एक मैत्रीण आहे आणि तिचे वडील मिस्टर कृष्णमूर्ती हे सांबार त्यांनी मला सांगितलं होतं की ज्या पद्धतीने ते घरी करतात आणि इट वॉज फॅन्टॅस्टिक. मला असं वाटतं की कृष्णमूर्ती काकांना आपण खरंच थँक्स म्हणूया की त्यांनी त्यांच्या पद्धतीच्या रेसिपीज आज आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. येस, तुमच्या थ्रू पोहोचवल्या. सो थँक्यू सो मच टू यू टू. येस, थँक्यू. मंडळी, आजचा भाग कसा वाटला? ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या आहेत ना? आवडल्या असतील तर आम्हाला नक्की पत्राद्वारे कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. सुग्रण साम टीव्ही, सकाळ भवन, CBD, बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल सुग्रण@samtv.com. या दोन खास रेसिपी नंतर
पुढच्या भागात पुन्हा दोन खास रेसिपी पाहायच्यात, पण त्यासाठी पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. नमस्कार.